नमस्कार। हात धुताय ना? धुवायलाच पाहिजे। आणि पाणी नसेल तर मी आहे ना तुमचा प्रामाणिक आणि स्वच्छता प्रिय सॅनिटायझर। तसं मला हँड सॅनिटायझर किंवा डिसइन्फेक्टंटही म्हणतात। मी तुम्हाला वयाने लहान वाटत असेन, पण माझा जन्म 1966 कॅलिफोर्नियाला झाला। ॲक्च्युली मी त्याहून जुना आहे। माझं नाव आधी गोजो होतं। मला ऑटो मेकॅनिक्स हातावरचे ग्रीस साफ करायला वापरायचे, तसं आताही वापरतात। कसं आहे ना, स्ट्रगल सगळ्यांच्या जीवनात असतो, तसं माझ्याही जीवनात होता। माझी लोकप्रियता आधी एवढी नव्हती। माझी ओळख जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरपर्यंतच होती, आणि त्यानंतर H1N1 म्हणजेच स्वाईन फ्लूच्या काळात। पण आता या कोरोनाच्या थैमानाने तर मी सर्वांच्या घरोघरात पोचलो। एकदम आदेशभावजी झाल्यासारखं फील होतं। आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की या कोरोना नावाच्या महामारीच्या खिलाफ लढण्यासाठी मी एक हात पुढे करतो आहे। सॉरी, ॲक्च्युली तुम्हाला दोन्ही हात पुढे करायला लागतील। ओके, नेक्स्ट। पण सध्या या आपल्या भारतातले सिच्युएशन बघून तर असं वाटतं की फक्त लोकांचे हात साफ करून काही होणार नाही, लोकांची मनं साफ करणं ही सगळ्यात जास्त गरजेचं आहे। त्यासाठी माझ्यावर अजून रिसर्च व्हावी, आणि मग आपण फक्त या कोरोनावर नाही पण जीवनातल्या बाकी साऱ्या संकटांवरही मात करू। आणि जसं हे जग माझं कुटुंब आणि या कोरोना किंवा कोणत्याही आजारापासून बचाव करणं ही माझी जबाबदारी आहे, तशीच तुमचीही तुमच्या घरातल्या कुटुंबाकडून ते तुमच्या देशाच्या कुटुंबापर्यंत छोट्या का होईना पण कर्तृत्वाने सांभाळ करणं ही तुमची जबाबदारी आहे। अरे दादा, मला विसरलास तू। हो, आम्ही दोघंही कोरोनापासून तुमचा बचाव करण्यासाठी सज्ज आहोत। चला मग प्रण घेऊया। माझे कुटुंब ही माझी जबाबदारी। चला मग आम्ही येतो, तुम्ही काळजी घ्या।